दोस्त हो, असा कोणता सिनेरसिक आहे ज्याला शोले हा सिनेमा माहीत नाही? शोले भारतीय सिनेमाच्या इतिहासातील एक असा मैलाचा दगड आहे ज्याने हिंदी सिनेमामध्ये आजवर जे कधी घडलं नव्हतं ते करून दाखवलं. सलीम जावेदच्या लेखणीतून उतरलेलं कथानक, न भूतो न भविष्यती अशा संवादांची जुगलबंदी, एकापेक्षा एक वरचढ पात्र साकारणाऱ्या कलाकारांची शृंखला, या सगळ्यासोबत जे ॲक्शन सीन पाहून प्रेक्षक थरारून जात होते ते पडद्यावर साकारण्यासाठी निर्माता दिग्दर्शकांनी खास लंडनहून ॲक्शन डायरेक्टर पाचारण केले होते. 70s वेड लावणारा स्टुडिओफोनिक साऊंड प्रेक्षक पहिल्यांदा ऐकत होते. 70mm भव्य दिव्य पडदा प्रेक्षकांना लार्जर दॅन लाईफ अनुभूती देणारा ठरला आणि त्यात होता आपल्या 7 मजली हास्याने संपूर्ण चित्रपटगृह दणाणून सोडणारा गब्बर सिंग. हा गब्बर खलनायक असूनही अगदी कितने आदमी थे पासून ते बसंती को गाव वाले कौन सी चक्की का आटा खिलाते है पर्यंतचे त्याचे सर्व संवाद प्रचंड गाजले. तसं पाहता शोलेच्या लोकप्रियतेने त्यातले सर्व कलाकार प्रेक्षकांपर्यंत पोहोचले होते, परंतु गब्बर जरा जास्तच पोहोचला आणि हा गब्बर सिंग साकारला होता अभिनेता अमजद खान यांनी. खरतर गब्बर सिंगच्या भूमिकेसाठी अमजद खान यांची निवड झालीच नव्हती. केवळ एका नामी कलाकाराच्या नकारामुळे अमजद खान यांची गब्बरच्या भूमिकेसाठी वर्णी लागली. यापूर्वी चित्रपटात काम करण्याचा कुठलाही अनुभव नसणाऱ्या अमजद खान साहेबांकडे गब्बर चालून आला आणि त्यांनी या खलनायकी पात्राचं अक्षरशः सोनं केलं. रातोरात अमजद खान साहेब असे काही स्टार झाले की शोले लोकप्रिय झाल्यानंतर प्रत्येक गल्ली बोळात गब्बरचे डायलॉग ऐकू येऊ लागले. तर अशा या गब्बरसाठी सुरुवातीला डॅनी डेन्झोप्पा यांची निवड करण्यात आली होती. स्क्रीन या नियतकालिकात शोलेमधील कलाकारांच्या फोटोतही डॅनी यांचं स्थान होतं, पण त्यावेळी डॅनींनी फिरोज खान यांचा धर्मात्मा साईन केला होता. या धर्मात्माचं चित्रीकरण अफगाणिस्तानमध्ये होणार होतं. अफगाण सरकारने त्यासाठी फिरोज खान साहेबांना काही ठराविक तारखांचा मर्यादित वेळ दिला होता, त्यामुळे डॅनींसमोर एक वेगळाच पेच प्रसंग निर्माण झाला. दोन्ही चित्रपटांच्या शूटिंगच्या तारखा जवळजवळ समान असल्यामुळे डॅनींना धर्मात्मा आणि शोले या दोघांमधील एक पर्याय निवडावा लागला. डॅनींनी धर्मात्मा निवडला आणि ते अफगाणिस्तानला गेले. इकडे शोलेच्या सर्व कलाकारांच्या तारखा बुक झाल्या होत्या, पण डॅनींच्या जाण्यामुळे गोंधळ झाला होता. जावेद अख्तर साहेबांनी 1963 एका युथ फेस्टिवलच्या नाटकात एका नवख्या तरुणाला अभिनय करताना पाहिलं होतं. ते बऱ्याचदा सलीम साहेबांना त्याबद्दल बोललेही होते. अचानक सलीम साहेबांना त्याची आठवण झाली आणि त्यांनी जावेद साहेबांकडे त्याची विचारणा केली. तो तरुण म्हणजेच अमजद खान. आणि अशा प्रकारे शोलेला गब्बर सिंग मिळाला.